श्रोतहो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतहो, प्रदीर्घ कालखंडाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा दत्तगुरूंच्या कृपेचा, गिरणार यात्रेचा, त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती घडवणारा एक चमत्कारिक असा गिरणार यात्रा अनुभव आज आम्ही सादर करत आहोत. श्रोतो, गिरणार यात्रा करणं आणि या यात्रेमध्ये दत्तगुरूंचं दर्शन घडणं ही प्रत्येकच दत्तभक्तांची इच्छा असते आणि प्रभूंच्या कृपेने ही इच्छा पूर्ण होते. आणि मग या प्रवासादरम्यान आणि संपूर्ण प्रवास संपन्न झाल्यानंतर कसं चमत्कारिक दिव्य अनुभव येतात याची प्रचिती तुम्हाला आजच्या या अनुभवातून येईल. तेव्हा आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की श्रवण करा. आजचा हा अनुभव आपल्याच मेड फॉर मराठी परिवारातील एका दत्तभक्त ताईंचा आहे. चला तर सुरू करूया आजच्या दिव्य अशा या अनुभवाला त्यांच्याच शब्दांमध्ये. तत्पूर्वी आपल्यासोबतही जर असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. चला तर श्रवण करूयात आजचा दिव्य असा अनुभव आणि अनुभवयात गिरणार यात्रा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रथम माझ्या दत्तगुरूंचरणी लीन होऊन दत्त परिवारातील सर्व सदस्यांना नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. माझा हा अनुभव सांगत असताना कसलाही अहंकाराची बाधा न लागो राजसा हीच इच्छा. तशी मी दत्त संप्रदायामध्ये येऊन 20 वर्ष झालं. गावापासून अक्कलकोट जवळ आहे. महिन्याची पौर्णिमेची गाणगापूर सोबत अक्कलकोट वारी ठरलेलीच. महिन्याचं दर्शन, रोजची उपासना चालूच होती. त्यानंतर 10 वर्ष दासबोध आणि गुरुचरित्र या 2 ग्रंथावर निरूपणाची सेवा मिळाली. आध्यात्मिक वाटचाल सुंदर चालू होती, पण सांसारिक ताप पण तेवढाच तीव्र होत होता. वाटायचं, महाराज एवढी सेवा करून घेताय, मग एवढा त्रास का? पण त्या त्रासामधून माझी माऊली मला सही सलामत बाहेर काढत होती. ते पण तेवढंच खरे. नंतर कळलं की कुंती मातेने उगीचच काही दुःख मागून घेतलं नव्हतं, कारण तिला माहीत होतं दुःख असेल तर दुःख निवारण करणारा पण जवळच असतो. मग काय, सगळा त्रास पण त्याची इच्छा म्हणून स्वीकारला आणि वाटचाल चालू ठेवली. दत्तपरिक्रमेमध्ये सगळ्या ठिकाणांचं दर्शन झालं होतं, पण गिरणार दर्शन करायचा योग काही केला येत नव्हता. तब्बल 10 वर्ष वाट बघितली. जीवाची तळमळ होत होती. महाराजांच्या दर्शनाची ओढ लागून राहिली होती, पण योग काही येत नव्हता. संसाराचे चढ उतार झेलत महाराजांची सेवा चालूच होती. खरं तर आपण काय सेवा करणार हो? करता करविता तोच, आपण निमित्त मात्र. 2019 अख्खं जग थांबलं. कोरोनाने सगळी दुनिया स्टॉप केली. लॉकडाऊन झालं आणि वारी बंद झाली गाणगापूरची. कुटुंब दत्तमय झाल्यामुळे कोणाला चैन पडेना आणि म्हणून शेवटी घराच्या अंगणामध्येच छोटंसं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. आणि बघता बघता एका आठवड्यामध्ये मंदिर बांधून तयार. म्हणतात ना की आले देवाजीच्या मना तिथे कोणाचेच आले ना. तसंच काहीच. अध्यात्मामध्ये प्रगती होती, संसारामध्ये अधोगती. कदाचित मागच्या जन्मीची कर्म असतील. खरं तर महाराजांनी एवढं जवळ घेतलंय की मी स्वतःला नशीबवान समजते. प्रसंग खूप आले आयुष्यामध्ये, पण महाराजांनी भक्कम आधार दिला. असो, मेड फॉर मराठी चॅनलवरचे प्रत्येक दत्त सेवेकऱ्यांचे अनुभव ऐकून गिरणारीविषयी विलक्षण ओढ लागून राहिली. दादांचा आवाज म्हणजे दत्त महाराजांनी दिलेली देणगीच. त्यामुळे प्रत्येक अनुभव कमीत कमी 3 वेळा तरी ऐकला. मनामध्ये आलं, माझं असं काय प्रारब्ध असेल जे मला गिरणार दर्शन होत नाही. वाईट वाटायचं, पण महाराजांची इच्छा म्हणून मनाची समजूत घालायची. पण एक दिवस न राहून महाराजांना विचारलं, तुम्ही म्हणताना की तुझी शिल्लक कमी पडली तर मी माझी शिल्लक घालून तुझे भाग सोडवितो. मग माझं गिरणार दर्शनाचा भाग सोडवा ना, मला तुमच्या दर्शनाला बोलावून घ्या. मी गिरणारला येण्याच्या लायकीचे पण नाही कहू. थोडी इमोशनल झाले
डोळ्यातील पाणी पुसून उपासनेवरून उठले आणि स्वयंपाक करायला लागले. 10 मिनिटं झाली असतील की मिस्टर किचनमध्ये आले आणि मला म्हणाले की चला आपण गिरनारला जाऊया, तिकीट मिळत आहेत का बघू. माझा तरी विश्वासच बसेना. 10 वर्ष जी व्यक्ती गिरनारचं नाव काढू देत नव्हती ती आज तिकीट बुक करते. 3 मिनिटाला तिकीट कन्फर्म झालं. ही सर्व माझ्या दत्तमावलींचीच कृपा. मी, मिस्टर, माझा मुलगा शुभम अशी 3 तिकीटं कन्फर्म झाली. मी सहज माझ्या मैत्रिणीला कॉल केला आणि सांगितलं, गिरनारला जाते, येणार का? ती पण लगेच हो म्हणाली. तिचं पण तिकीट कन्फर्म झालं. गुरुवारी रात्री 8 वाजताची पुणे स्टेशनवरून ट्रेन होती. दिवसभर आवरावर केली. 5 वाजता निघणार तर मैत्रिणीची मुलगी श्रावणी आगंतुक तयार झाली. काही केल्या ऐकेना, म्हणलं महाराजांची इच्छा असेल बघूया तिकीट मिळतं का. तिकीट वेटिंग लिस्टमध्ये होतं, इलाज नव्हता. म्हटलं चला, जय गिरणारी तेरा भरोसा आहे भारी. रात्री 8 वाजता जुनागड ट्रेन आली. मी तर हवेतच होते, खरंच वाटत नव्हतं. रेल्वेमध्ये जाऊन बसल्यावर महाराजांचे आभार मानले आणि प्रवास चालू झाला त्यांच्या इच्छेने. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता ट्रेन जुनागड स्टेशनवरती आली. ऑटो करून तलेठीकडे गेलो. रूम घेतली गोरक्ष आश्रमामध्ये. फ्रेश होऊन चहा घेऊन आणि थोडंसं फिरून येऊ म्हणून बाहेर आलो. समोर गिरनार पर्वत बघून डोळ्यांचे पारणे पिटले. किती उंच आणि एकांतामध्ये माझ्या गिरनार माऊलींचं वास्तव्य आहे. का हो महाराज एवढ्या अवघड ठिकाणी आणि कोणापासून लांब येऊन राहिलात तुम्ही? किती दिवस लांब ठेवलं हो माऊली मला तुम्ही? डोळ्यामध्ये पाणी आलं, पण ती माऊलीच ना शेवटी. लेकराचा हट्ट 30 पूर्ण करणार होती आणि यावेळी हट्ट करायचा अजून एक कारण होतं. 2022ला माझ्या छातीमध्ये डाव्या बाजूला एक गाठ झाली होती. सोनोग्राफी केली. डॉक्टरनी बायोस्कोपी म्हणजे कॅन्सरची टेस्ट करायला सांगितली होती, पण आर्थिकदृष्ट्या ते शक्य नव्हतं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर पुढची ट्रीटमेंट घेणं शक्य नव्हतं मला. मग काय, मनावरती दगड ठेवून महाराज तुम्हाला अभिप्रेत असेल तसं होऊ द्या, पण एक्झिट घ्यायच्या आधी गिरनार दर्शन आणि नर्मदा परिक्रमा तेवढी घडवून घ्या हीच विनंती केली. आणि रोजचा दिवस ढकलते झाले. मिस्टरांना मनकेचा त्रास असल्यामुळे त्यांनी गिरनार चढायला नकार दिला. बोलले की मी सकाळी रोपेने येईल, तुझं तू बघ. मग मी, माझा मुलगा, मैत्रीण आणि तिची मुलगी, आम्ही 4 जण रात्री गिरनार चढायला सुरुवात केली. लंबे हनुमानांचे दर्शन घेतले. सुखरूप वर घेऊन जावा म्हणून निवेदन केले. स्वामी समर्थ, नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्री वल्लभ स्वारी आणि दत्त महाराज या सगळ्या रूपांचं मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि महाराजांना सोबत राहा म्हणून विनंती केली आणि पहिली पायरी चढायला सुरुवात केली. थोडं नामस्मरण, थोड्या गप्पा असं करत करत आम्ही चाललो होतो. फक्त आम्ही 4 जण. 2000 पायऱ्या चढून झाल्या आणि एक व्यक्ती आली. जय गिरणारी, तुम्ही दोघेच आहात का? आणि एवढ्या लवकर का निघालात? मग पहाटे निघायचं ना. म्हटलं महाराज आहेत की सोबत? पण कुठंतरी माझी श्रद्धा डळमळीत होत होती. पाठीमागून कोणच येत नाही, आपण पहिल्यांदाच जातोय, हे दादा पण असे बोललेत, काय करू काही सुचे ना. 19 मिनिटं तिथेच बसलो. म्हटलं महाराजांची इच्छा असेल ना तर आपल्यासोबत कोणतरी येईल खालून, नाहीतर मग बघूयात पुढे काय करायचं ते. आणि नामस्मरण चालू करत तिथेच बसलो. 1/2 तासाने खालून वर एक व्यक्ती आली आणि बोलली की चला माऊली. मग त्यांच्याबरोबर चढणं चालू झालं. मध्ये मध्ये ते मला अध्यात्मातील प्रश्न विचारायचे, पण मला त्यांना एकही प्रश्न विचारायचं धाडच झालं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते तेज एवढ्या अंधारातही जाणवत होतं. माऊली दत्तभावनी वाचली का? म्हटलं हो वाचली. मग दत्तभावनीची रचना कधी आणि कशी झाली? रंगावधूत महाराज किती मोठे दत्तभक्त होते यावरती चर्चा केली त्यांनी. नंतर मला विचारलं की गुरुचरित्राची पारायणी किती केलीत? म्हटलं मी नाही केली, पण महाराजांनी माझ्याकडून 100 पारायणे करून घेतली. त्यावरती बोलले, सगळे घरीच केलीत, आता एक पारायण गाणगापुराला जाऊन कर. मी हो म्हणून सांगितलं, जशी महाराजांची इच्छा.
त्यानंतर ते बोलले, किती मोठं धाडस तुझं, कोणी सोबत नसताना सुद्धा निघाले. मगाशी सांगितलं होतं ना त्या दादांनी तुला पहाटे निघा म्हणून, आता ही गोष्ट यांना कधी कळाली? पण तेवढा विचार मी नाही केला. त्यावरती ते बोलले, इथं ना फक्त त्याच्या मनाचं चालतं, आपल्या मनाचं नाही. अंगावरती काटा आला. काय बोलावं सुचे ना, थोडा वेळ तशीच शांतता. आणि ती व्यक्ती थोड्या वेळात भरभर पुढे निघून गेली. एका औदुंबराच्या वृक्षाखाली जाऊन बसली. आम्ही पण हळूहळू त्यांच्याजवळ गेलो. बस थोडा वेळ बस, त्यांनी हात करून सांगितला. आम्ही पण त्यांच्या थोडंसं बाजूला बसलो. त्यांनी दोन उदबत्ती लावून दिल्या औदुंबर वृक्षाखाली लावायला. आणि नंतर मला बोलले की औदुंबर वृक्षाखाली कोण असतं माहीत आहे का? मी बोलले, हो दत्तमाऊली असतात ना. ते हसले. प्रल्हादासाठी आल्यावर औदुंबर वृक्ष कसा मदतीला आला, नरसिंह महाराजांच्या त्या कथेवरती चर्चा झाली. माझी मैत्रीण मला बोलली की आता जाऊया का. आम्ही जायला निघालो. त्या देहाला पण म्हणालो की दादा चला. त्यावरती ते बोलले की तुम्ही व्हा पुढे, मी येतो आणि मी तुमच्या सोबतच आहे. आम्ही ठीक आहे म्हणून निघालो. 25 पायरी चढून वर गेलो आणि सहज म्हणून मागे वळून पाहिलं तर त्या जागी कोणीच नव्हतं. फक्त आम्ही लावलेल्या उदबत्तीचा सुगंध. मला कळून चुकलं होतं काय झालंय ते. मी पटकन माघारी फिरले आणि जिथे माझी माऊली मांडी घालून बसली होती ना तिथे नतमस्तक झाले. खूप रडले. दत्त महाराजांनी ओळख करून देऊन पण मी ओळखलं नव्हतं. विचारलं होतं मला माऊलीने, औदुंबर वृक्षाखाली कोण असतं माहीत आहे का? पण मला कळालंच नाही. कदाचित इथे पण माझे प्रारब्ध साडले असेल. मी कितीतरी वेळ तिथे बसून होते. मुलगा, मैत्रीण, तिची मुलगी सगळेच निशब्द झाले. कुणालाच 10 मिनिटं काहीच सुचलं नाही. शेवटी मैत्रीण म्हणाली की चला तर जाऊयात वर. मी बोलले, आता वर काय काम, वर जायची गरजच काय आहे? मुलगा बोलला, जायचं कारण महाराज आता वर वाट बघत आहेत गुरु शिखरावरती बसून, त्यामुळे जायचं. पण माझं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. मी विड्यासारखी नजर इकडे तिकडे फिरवत होते. मनातून महाराजांना आवाज देत होते आणि सांगत होते की मला ओळखता आलं नाही हो तुम्हाला, म्हणून माझ्यावरती नाराज होऊ नका, अजून एकदा समोर या ना. पण नाही हो, इथं सगळ्या गोष्टी त्यांच्या मर्जीने होतात. अजून एकदा नमस्कार करून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि पहाटे 5 वाजेपर्यंत गुरु शिखरावरती पोहोचलो. स्वयंभू चरण पादुका आणि मनमोहक दत्तमूर्ती पाहिली, दर्शन घेतले. पण मगाशी ब्रह्ममुहूर्तावर झालेलं दर्शन डोळ्यांपुढून जात नव्हतं. नंतर ज्या पायऱ्या चढत असताना सगळं लक्ष मागच होतं. मी एकमेव व्यक्ती असेल की गिरनार दर्शन करायला जाताना महाराजांना पुढे नाहीतर मागे पाहत होते. कितीतरी वेळा मागे वळून पाहिलं असेल मी, पण परत ते दिसलेच नाहीत. एकदाच, फक्त एकदाच समोर या म्हणून मनोमन प्रार्थना केली. पण असो, पहाटे हवेमध्ये गारवा होता पण त्यातही वाऱ्याची झुळूक हळुवार येऊन स्पर्श करून जात होती आणि स्वर्गात असल्याची अनुभूती येत होती. सुंदर दर्शन घेतलं. परतत असताना दत्तधुनी, कमंडलू कुंड, अंबामाता मंदिर अशी सगळी दर्शन घेऊन खाली आलो. मिस्टरांनी रोपवेने येऊन दर्शन घेतलं. रूमवर येऊन आराम केला. रात्री शेरनाथ बापू आश्रमामध्ये प्रसाद घेतला आणि परतीचा प्रवास चालू केला. प्रवासामध्ये पण एक खूप मोठी प्रचिती आली, ते आता दुसऱ्या भागामध्ये सांगेल. पण खरी अनुभूती आली ती घरी आल्यावर. घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी मी, माझे मिस्टर, आम्ही दोघेही खूप आजारी पडलो. डॉक्टरांनी व्हायरल इन्फेक्शन झाले म्हणून सांगितलं. खरं तर आम्ही 5 जण होतो, पण दोघांनाच असं कसं काय व्हायरल इन्फेक्शन झालं होतं काय माहीत. असो, माझा तर ताप 102 होता. 2 दिवस अंथरुणातून उठले पण नाही. तिसऱ्या दिवशी आंघोळ करताना एक गोष्ट लक्षात आली. माझ्या छातीतील गाठ विरघळून गेली होती. माझा तर विश्वासच बसत नव्हता. मी सारखे तपासून बघत होते. आज मला खूप हलकं वाटत होतं. कितीतरी दिवस ते ओझं मी माझ्या शरीरात घेऊन फिरत होते. ते म्हणतात ना
की ज्यांना कोणी नसतं ना त्यांना देव असतो. पण असतो नाही तर तो आहेच, फक्त विश्वास ठेवला पाहिजे. मला माहीत नाही की शास्त्रोक्त दर्शन कसं घ्यायचं, अनुभव कसे सांगायचे. जे मी अनुभवलं ते मोडक्या तोडक्या शब्दामध्ये सांगायचा मी प्रयत्न केला. माझा अनुभव ऐकून एक जरी सेवेकरी दत्त संप्रदायात जोडला गेला ना तरी मी माझा खारीचा वाटा समजेन. असो, श्वासात श्वास असेपर्यंत महाराजांनी सेवा करून घ्यावी एवढीच त्या गिरणारीच्या चरणी विनंती. माझ्या छातीतील गाठ पूर्णपणे विरघळली होती आणि मिस्टरांचा मनकेचा त्रास पण पूर्णपणे बरा झाला होता. आता याला काय म्हणावं, किती प्रेमळ आहे ना माझी माऊली. न मागताच सगळं देऊन टाकलं होतं त्यांनी. खरंच जीवनच माऊलींसाठी वाहिलं आहे, पण महाराज एवढं प्रेम करतील असं कधी वाटलं नाही. पण गेल्या 20 वर्षांपासून खूप अनुभूती दिल्या आहेत माऊलींनी. आता एवढंच निवेदन की तुमचे चरण सुटू देऊ नका. अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. आणि श्रोतो, याचबरोबर हा दिव्य चमत्कारिक आणि तेवढाच दत्तभक्ती वाढवणारा गिरणार यात्रेचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या आप्तिष्ट नातेवाईकांसह शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच दिव्य चमत्कारिक अनुभवासह आपल्याच मेड फॉर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्ता.